मोनिका मी प्रिया, तुम्ही खरंच खूप सुंदर दिसताय. म्हणजे मालिकेत दिसताय त्यापेक्षा आज थोडं वेगळंच म्हणजे तुमचा लुक दिसतोय. काय निमित्त आहे, काय सांगाय? आज आमच्याकडे मंगळागौर आम्ही करतोय सायलीची पहिली मंगळागौर, त्यामुळे त्याच्यासाठी आम्ही छान छान अशा रेडी झालोय आणि आता त्याचे खेळ खेळतोय. तर हा, आणि आता अर्थात आम्ही म्हणजे मला तर काही फार इन्व्हाइट केलं असं वाटत नाही, पण मी आले कारण तुम्हाला माहिती आहे की आम्ही का असतो इथे, का असतो याला जे मेन रिझन आहे ते आहे, तर ती गंमत जम्मत करतोय. हा, पहिले तर तुमच्या लुक बद्दल, तुम्हाला रेडी व्हायला किती टाइम लागला आणि कोणी डिझाईन वगैरे केलाय, काय त्याबद्दल? वैशाली ताई जी आहे आमची कॉस्ट्युम डिझायनर, तर तिनेच पूर्ण लुक डिझाईन केलाय. बाकी राहुळी आहे जी आम्हाला हेल्प करत होती, तिने आम्हाला साड्या नेसवून दिल्या आहेत आणि सगळं ज्वेलरी वगैरे सगळं तिनेच ठरवलंय. आणि आम्हाला वेळ लागला, म्हणजे आम्हाला नेहमीपेक्षा थोडा जास्त वेळ लागला कारण इतक्या बायका होत्या आणि इतक्या बायकांना एकत्र रेडी व्हायचंय, एका वेळेत रेडी व्हायचंय हे ऍक्च्युली एक मोठं टास्क असतं. आणि फक्त बाहेर नाही तर सिरियलमध्ये सुद्धा असाच टास्क असतो की एकत्र सगळ्या बायका वेळेत कॉल टाईमवरती येणं आणि त्या रेडी होणं. कॉल टाईमवर सगळे वेळेतच येतात, पण हां, म्हणजे मेकअप आहे, हेअर आहे, त्याच्यानंतर या ज्वेलरी घालायला एक वेगळा वेळ लागतो. असं असं वाटतं की अरे वा, 2 मिनिटात होत असेल, पण नाही, कानातलं व्यवस्थित तिथल्या तिथे ते हे लागलं पाहिजे. मग या बांगड्या किती असल्या पाहिजेत, किती कमी असल्या पाहिजेत, हे सगळं ठरवायला एक वेळ जातो, तो वेळ लागतो. तर आजच्या ओकेजनला थोडा जास्त वेळ लागला एवढंच. तुम्ही मंगळागौर पहिली कुठे खेळला होतात का, किंवा आई वगैरे आपली म्हणजे लहानपणी? मी मंगळागौर, माझी मंगळागौर झालेली, माझं उद्यापन पण झालेलं आहे. तर माझं छान अशीच होती मंगळागौर. ॲक्च्युली खूप बायका आलेल्या, माझ्या सासूने खूप आवडीने सगळं केलं होतं आणि मी म्हणजे माझ्या माहेरच्या साईडला नाही होत मंगळागौर, पण सासरी होते हे मला माहिती होतं आणि माझ्या सासूने खूप हौसेने दोन्ही केलं होतं. तर माझ्या आयुष्यात म्हणजे पहिल्यांदा मला असं वाटलं अरे बापरे, मी इंटरकास्ट मॅरेज केलं आणि दिस इज द बेस्ट पार्ट ऑफ इट. सो माझी तर झाली होती मंगळागौर आणि मला खूप छान वाटलं. मी खूप आणि सुंदर नटले होते ॲक्च्युली, मला वेळ दिला होता नटायला आणि खूप बायका पण होत्या, त्या पण खूप छान छान. ॲक्च्युली आपल्याला असं सिरियलमध्ये वाटतं, म्हणजे मी जेवढी नटली आहे ना, रिअल लाईफमध्ये पण एवढ्याच नटतात बायका आणि एवढ्याच आवरून वेळ घेऊन पार्लरमध्ये जाऊन रेडी होऊन येतात, हे मला तेव्हा असं जाणवलं होतं. कारण की लग्नाला वगैरे आवरतातच, पण असं पण आवरून वगैरे आवरून येतात, पूजेसाठी वगैरे पण खूप करतात. अनुभवलं नाही, माझी मंगळागौर होण्याचा प्रश्नच नाही, माझं लग्नच नाही झालंय. पण नाही, आमच्याकडे मंगळागौर कोणाची आत्तापर्यंत झाली नाही आमच्या फॅमिलीमध्ये, त्यामुळे मी माझ्यासाठी पहिलंच आहे. आणि जेव्हा मला कळलं होतं की सिरीजमध्ये मंगळागौरचा सिक्वेन्स होणार आहे, तेव्हा मला ॲक्च्युली भीती वाटली. तुम्ही आईला विचारत होते की काय काय असतं, काय काय, मला काहीच माहीत नाही आहे. म्हणजे आपल्याला ना हे सगळे खेळ बघताना सोपे वाटतात, पण हे ॲक्च्युली खूप अवघड आहेत खेळ, आणि त्याला एक टेक्निक आहे, त्याला एक रिदम आहे त्यांचा आणि बाकी सगळ्याच्या बाहेर आहेत, त्यांनी कधीतरी खेळलेले आहेत किंवा काय. तर माझी आई म्हणाली होईल गं, होईल, ते शिकवतील तुला. म्हटलं हां, ठीक आहे ठीक आहे. मग आल्यावर सुद्धा मी त्यांना म्हणाले की तुम्ही शिकवाल ना, सोपं द्या, सोपं काहीतरी आवड देऊ नका वगैरे. मग असं, आणि मग काही गोष्टी स्क्रीनप्लेमध्ये वाचल्या होत्या, मग ते यूट्यूबवरती अच्छा हे असं असतं. तर काही खेळ आहेत जे तुम्हाला कळतीलच, ते आता सांगता येणार. ते ना काय करतात, काढून घेतात आपल्याकडून आणि ते आधी सांगून रिव्हील करतात की अरे असं होणार आता, आम्ही तुम्ही बघा काय घडणार आहे. आम्ही रिव्हील करत नाही, पण तुम्ही दोघं गेम जे खेळत होता ते आम्ही बघितलंय. म्हणजे त्याचे BTS येणार आहेत व्हिडिओज त्याचे. सो ते खेळताना, म्हणजे ते करताना अशी वेगळी मनाची तयारी केली होती का? अरे ॲक्च्युली मी हे खेळली आहे त्यामुळे, किंवा उद्यापनाला पण आम्ही खेळलो होतो. आणि मी एका मुलीच्या मंगळागौरला, म्हणजे जनरली इथे आता कसं करतात माहीत नाही, पण आमच्याकडे तेव्हा असं केलेलं की 5 वर्षाच्या आतल्या, म्हणजे लग्नाला 5 वर्ष होण्याच्या आतल्या सवाशिणीलाच बोलवतात पूजेला, हिच्याबरोबर जिची पहिली मंगळागौर असते. मग त्या 3 मुली लागतात आणि मग त्या सगळ्या मंगळागौर खेळतात.
म्हणजे हे खेळ खेळतात, त्यामुळे माझ्याबरोबर ज्या कोणी होत्या त्या सगळ्या माझ्याच एजच्या आणि तेवढ्याच एनर्जीवाल्या होत्या, त्यामुळे आम्ही खूप गेम खेळले होते. आणि माझ्या सासूंनी तेव्हा बोलवलं पण होतं असं, कारण की पुण्यामध्ये माझी मंगळागौर झालेली, तिथे तर असे गट आहेत की जे जातात प्रॉपर आणि प्रोफेशनली बोलवलं जातं, कारण की सगळ्या सगळी गाणी नसतात सगळ्यांना माहिती, त्यामुळे त्यांनी बोलवलं होतं आणि मला खूप आवडलं होतं. आणि सगळ्या बायका इतक्या सुरात गातात आणि असं भजनं पण ते म्हणजे भजनाचाच ग्रुप होता तो ॲक्च्युली, पण ते असंच कार्यक्रम करत राहतात ते ग्रुप, आणि माझं झालं होतं. त्यामुळे मला हे खेळ कसे खेळतात हे माहिती होतं आणि मी खेळले होते, तीनदा खेळले होते मी. मला खूप तयारी करावी लागली मनाची, आणि मला प्रत्येक वेळेला जेव्हा असं की असं ठीक आहे आता नवीन खेळ, मला एक वेगळंच टेन्शन येतं, बापरे आता काय सांगताय, बरं ठीक आहे हे पण तू सगळं छान केलं प्लीज. अरे पण आपल्याला माहीत नसतं तेव्हा केवढं प्रेशर येतं ते, म्हणजे एकदा कळल्यावरती अच्छा हे कायचं, हा ठीक आहे मग चालेल मग ठीक आहे, पण जेव्हा माहीत नसतं तेव्हा खूप प्रेशर येतं त्याचं. मला वाटलेलं तू बेटा तिला काही होणार की नाही, कारण की तिच्या पाठीचा प्रॉब्लेम आहे. तर असे खेळ असतात की जे म्हणजे जनरली त्याला तुम्हाला एक्सरसाइज करायला लागतात, पण सायली म्हणजे जुई इतकी नाजूक आहेत की तिला जमेल की नाही मला टेन्शन आलेलं, पण मस्त तिने वजन पेलायचं असतं किंवा, पण मस्त तिने छान खेळलं. माझी आई जी आहे म्हणजे प्राजक्ता ताई, ती पण मस्त, तिने पण फुल एन्जॉय केलं. हो पण आम्ही एन्जॉय तो मतीतर्थ हा आहे की आम्ही या पूर्ण सिक्वेन्स आम्ही खूप एन्जॉय केलं आणि करतोय इव्हन आताही. अस्मिता आणि प्रिया एकत्र आल्यावर काहीतरी मोठंच घडत असतं, यावेळी काय होणार आहे ते असं कसं सांगणार रे आम्ही, सांगितलं तर तुम्ही बघणार नाही. नंबर वनची सिरियल आहे आमची, तुम्हाला बघायलाच हवं आणि ती नंबर वन वर ठेवण्यासाठी तुम्हाला हे बघायला, म्हणून आम्ही सांगत नाही. तुम्ही किती विचारा रे, आम्ही साधी रोज आम्हाला काय मिळणार, आम्ही जर सांगितलं की पुढे काय होत आम्हाला काय मिळणार, काय मिळणार त्याच्यावर ठरवणार आम्ही काय सांगायचं. क्या मिलिंगा. तुम्ही दोघी गोरेगाव मध्ये राहता, कधी दोघी एकत्र बाहेर पडतात तेव्हा तुम्हाला कसं रिएक्शन मिळतं? एकत्र म्हणजे बाहेर नाही पडलेलो, पण जेव्हा केव्हा कुठेही आम्ही असं समजा एकदा आपण याला गेलेलो साडीच्या दुकानात, तेव्हा पण लोक खूप लोक आता ओळखतात आणि सिरियल नंबर वन आहे त्याचा खूप फायदा आहे आणि लोकांना आवडतं सिरियल. मला होतं, मला म्हणतात की कमी त्रास देत जा ग, मलाही म्हणतात, पण हीच पावती आहे खरं तर म्हणतात की कमी त्रास देत जा आणि मला आवडतंय. हा मलाही आवडतं की ठीक आहे तुम्ही म्हणजे बघताय, तुम्ही इन्व्हेस्ट करताय तुमचा टाइम आमच्या कॅरेक्टर्समध्ये, हे कळतंय त्यामुळे मला आवडतं. तुम्ही दोघी एकमेकींना काय कॉम्प्लिमेंट द्याल या लुकमध्ये? सगळेच सुंदर दिसतात, आता एवढी मेहनत करून जर कोणी वाईट दिसलं तर म्हणजे नवलच आहे. एवढे कष्ट घेतलेत कितीतरी लोकांनी आणि तरी ते वाईट दिसतात वगैरे असं होऊ शकत नाही, तर छानच दिसतोय. आणि मला असं वाटतं की आम्ही खुश आहोत ना, ह्यातच आमचं सौंदर्य बाहेर येत आहे. आम्ही काय नेसतो किंवा काय घालतो कपडे ह्याच्यापेक्षा आज आम्ही खूप एन्जॉय करतोय, खेळ खेळलोय, तर त्यातच आम्ही खुश आहोत. सो मंगळागौर होणार आहे सायलीची, त्यात आम्ही एकत्र आलो आहे. तर आता काय होणार आहे ते बघा तुम्ही, ठरलं तर मग मध्ये. थँक्यू.